मग हे जे ट्रिपल इंजिनचं 50 खोक्याचं सरकार आहे ना, या सरकारचा वर आरोप आहे माझा की हे दारूची दुकानं वाढवत आहे आणि शाळा कमी करत आहे. तुमचे आमदार आल्यावर त्यांना प्रश्न विचारा की शाळा एक करताय तुम्ही, काय निर्णय घेतलाय, काय पॉलिसी. आणखीन एक तुम्हाला सांगते, शिक्षण खात्यावर रोज माझं भांडण होतं. एवढ्यासाठीच होतं की दर आठवड्याला एक GR निघतो, शिक्षण खात्याचा दर आठवड्याला एक GR निघतो. कोणीतरी शिक्षण नुसते चालक प्रायव्हेटचं नाही, मी सरकारचं पण बोलते. शिक्षण मंत्री म्हणजे केवढं मोठं पद असतं, पुढच्या अनेक पिढ्या याच्यावर शिक्षणावर डिपेंडंट असतात आणि त्या शिक्षणाला तुम्ही एवढं हलके फुलके घेता, रोज नवीन GR काढता, शाळा क्लस्टर करून कमी करायच्या आणि दारू दुची दुकानं वाढवायची, हे या सरकारचं धोरण आहे. शिक्षकांना न्याय मिळतोय का, शिक्षकांची भरती झाली आहे का? आणि या सरकारचा एक निर्णय, शिक्षकांच्या जागा रिक्त आहे, तिथे रिटायर्ड शिक्षकांना हे पैसे देणार, पण नवीन पिढीची जी मुलं शिकतायत आणि शिक्षक खूप आहेत त्यांना नोकऱ्या देणार नाही, हा निर्णय या ट्रिपल इंजन सरकारचा. अशा सरकारबरोबर तुम्हाला लढायचं, या सरकारला आपण मतदान करणार आहोत. अरे हे ना शरद पवारचे राहिले, ना बाळासाहेब ठाकरेचे राहिले, शिंदे साहेब संभाल के रहो, ये दोनों के नहीं हुए तो तुम्हारे कब होंगे, विचार करून बघा. वैचारिक भूमिका काहीतरी असते ना, आणि जे असे असतात ना त्यांचा तर नेहमी लक्षात ठेवा, आणि जे जास्त हळू बोलतात ना त्यांच्या सुद्धा अजून सावध राहा. खरंच सांगते, मैंने तो कान पकड. खूप काही लोकांना सवय असते, मी जनरली स्वभावाबद्दल बोलते, कोणी चुकीचे अर्थ काढू नये. मी आपला लोक कसे असतात याची अनेक उदाहरणं तुम्हाला देते. काही लोकांना सवय असते असं हळू हळू बोलायचं, आपल्या नेत्याच्या जवळ जायचं आणि हळू बोलायचं. त्या नेत्याला पण वाटतं फार सुसंस्कृत. सन्मान आणि स्वाभिमान, सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलेचा आणि शेतकऱ्यांचा, आणि स्वाभिमान माझ्या महाराष्ट्राचा, हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही 5 वर्ष, पहिली 5 वर्ष तुमची सेवा करणार. आणि यांच्यासारखं मी भाषण करत नाही, पुढची 50 वर्ष आमची सेवा हिशोब 5 वर्षाचा करू, चांगली सेवा करू, आणि मग केलेलं काम तुमच्या पायात आणून देऊ, आणि मग तुम्ही आशीर्वाद द्या पुढच्या 5 वर्षासाठी. आणि आम्ही काय करणार 5 कामं. पहिलं आम्ही काम करणार की सगळ्या MIDCs ह्या महाराष्ट्रातच राहणार, आणि प्रत्येक MIDC टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट येणार आणि ती पहिल्या वर्षात येणार, हा शब्द मी तुम्हाला देतो. हे आम्ही करणार म्हणजे करणार. महिलांची सुरक्षितता, महिलांची सुरक्षितता हे महाविकास आघाडीच्या सरकारचं प्राधान्य असेल. कुठली मुलगी घराच्या बाहेर गेली, कुठल्या आईला भीती वाटता कामा नये की माझी मुलगी घरी येते का नाही, किती वाजता ही जग धरतो. आता तुम्ही विचाराल हे आधी ना आधी झालं, आत्ताच का भीती वाटते. त्या काळामध्ये माझे ज्येष्ठ बंधू RR पाटील या राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा कधी भीती वाटायची का नाही. हे सगळे पोलीस उभे ना, महिला पोलीस, त्यांना विचारा त्यांची नोकरी कधीच्या काळात झाली, RR पाटीलच्या काळात झाली की नाही, भरती सांगा मला. या सगळ्या महिला ज्या आलेल्या आहेत ना, त्या कैलासवासी RR पाटलांच्या काळातल्या आहेत. मला अभिमान वाटतो आमच्या लेखींचा की उंबरठा ओढांडून आज पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून ड्युटी करतात. कधी त्या महिलेचा विचार केला ना, तिला टॉयलेट मिळत आहे ना, बसायला जागा मिळते, कोण तिला विचार. पुरुषांचं एवढं अवघड नसतं जेवढं महिलांचं असतं. तरी आमच्या या सगळ्या महिला पोलीस भरती जी कैलासवासी RR पाटलांनी केली, मोठा सामाजिक परिवर्तन आपल्या राज्यात झाले. त्या काळात होतं की नाही महाराष्ट्र सुरक्षित, आता नाही, कारण का गृहमंत्री फेल आहे, 2.5 मार्कावर आहे. काय अपेक्षा करणार, फेल म्हणून काय, जे मूल 2.5 मार्क मिळतं त्याच्याबद्दल काय बोलणार आपण. त्यामुळे तो एक विषय घेणार. शेतकऱ्यांना हमी भाव, प्रत्येक शेतकऱ्याला हमी भाव, तुमच्या काजूला तुमच्या सुपारीला हमी भाव आम्ही देणार, हे रेकॉर्ड करून ठेवा सगळं. हे आमच्या सरकारचं प्राधान्य असतं. तुमच्या एरियातली एकही शाळा बंद होणार नाही. आत्ताचे मंत्री ज्यांनी बंद केले आहेत त्या सगळ्या शाळा आम्ही उघडणार आणि दारूची बंद करू, दुकानं बंद करू, कमी करणार. त्याच्यानंतर आरोग्यासाठी नांदेडला जी घटना झाली तुम्ही बघितली ना, रक्तवाद आठवत, मन असं तुटत होतं जेव्हा मी त्या आयांना भेटत होतो. 12 महिलांची मुलं दगावली, 12. तुम्ही विचार करा त्या जन्मदात्या आईला काय वाटलं असेल, या राज्याच्या या
देवेंद्र जी एकदा विमानांनी दिल्लीला जातात प्रायव्हेट प्लेननी, पण त्यांना नांदेडला जायला वेळ मिळाला नाही, त्यांना संभाजीनगरला जायला वेळ मिळाला नाही, त्यांना नागपूरला जायला वेळ मिळाला नाही, त्यांना ठाण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये DCM1ला जायला वेळ मिळाला नाही जिथे लोक दगावले. या राज्यातली आरोग्यसेवा सगळ्यात चांगली कधी चालली? जेव्हा राजेश टोपे या राज्याचे आरोग्यमंत्री होते. हे मी म्हणत नाही आहे, केंद्र सरकार म्हणते. कोविडमध्ये मिळालं की नाही औषध? कोविडमध्ये इंजेक्शन मिळालं का नाही? कुणाचं सरकार होतं तेव्हा? या खोक्यांचं सरकार होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. कुणालाही विसरून चालणार नाही. आणि राजेश भैयांनी या काम जे काम केलं हे महाराष्ट्र नाही देश कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे राजेश भैयांनी एक नवीन पॉलिसी केलेली आहे. आमचं सरकार आल्यानंतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एकही गोळी औषधाची तुम्हाला आम्ही कमी पडू देणार नाही हा शब्द मला तुम्हाला द्यायचा. पण ही सगळी कामं पहिल्या 5 वर्षात करायची आहे. शाळा, आरोग्य, शेती, महिला सुरक्षितता आणि नोकऱ्या. आणि मी काय सांगणार नाही, 2 कोटी नोकऱ्या देईन, 15 लाख अकाउंट तुमच्या अकाउंटमध्ये मी पैसे टाकणार नाही. तुम्ही कर्तृत्व आणाल, आपल्याला कुणाची भीक नको. आम्ही स्वाभिमानी लोक कष्ट करू आणि 15 काय 30 लाख रुपये कमवू. आणि कॅशमध्ये नाही, हा बँकवाले पैसे, खिशादात गल्लेवाले पैसे नको आहेत आम्हाला. आमच्या गावाचे रक्ताचे पैसे पाहिजेत. आम्ही स्वाभिमानी मराठी लोक. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. आज सगळ्या संयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे कार्यक्रमाचं नियोजन केलं. या भागातले जे जे स्थानिक प्रश्न आहेत ते आवर्जून मी माननीय जयंत पाटील आणि आदरणीय पवारसाहेबांच्या कानावर, त्यांना माहितीच आहे, पण पुन्हा एकदा नक्की सांगेन. आणि तुमची जी काही प्रलंबित कामं आहेत जरी विरोधात असलो तरी पूर्ण ताकदीने त्याच्यासाठी लढू आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एवढं तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. आदरणीय पवारसाहेबांना जे तुम्ही प्रेम दिलं हे ऋणानं बंद आणि ह्या नात्यातला ओलावा हा 6 दशकांचा आहे आणि तो आदरणीय पवारसाहेबांनी तुमच्यामध्ये आहे. त्यासमोर मी नतमस्तक होऊन सगळ्या कोकणच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद.